हातामध्ये आले ना मोबाईल नावाचं, अनेक निरुद्योगी व्यक्त व्हायला लागलेत. घरात बसून करायचं काय, मार याच्या घाल बोट. त्याला काही पडलेली नसते, तुम्ही कशाला वाटून घेताय स्वतःला. मागचा पुढचा कसला इतिहास माहिती नसतो, पत्रकारिता माहिती नसते, विषय माहिती नसतात, बस व्यक्त व्हायचं. आणि राजकीय पक्षांनी पाळलेली तर लोक आहेतच, त्या पाळलेल्या लोकांवरती कशाला प्रतिक्रिया देताय तुम्ही? ते पाळलेले आहेत, त्यांना ते लिहायचे पैसे मिळतात दर महिन्याला, त्यांचा कसला विचार करायचा? जे महाराष्ट्र हिताचं असेल, जे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या हिताचं असेल, ते मला असं वाटतं निर्भीडपणे लिहिणं बोलणं हे मला असं वाटतं ह्याची गरज आहे सर्वात जास्ती. आज नाही उद्या पटेल. विरोधात लिहिणारे जी लोक आहेत त्यांनाही पटायला लागेल की अरे आपण चुकीचं करतो. परंतु मला काही गोष्टी आपल्या समोर निश्चित मांडायच्या आहेत. आज अनेक उत्तम सुसंस्कृत आणि ज्याला आपण काय म्हणतो त्याला पत्रकारितेशी प्रामाणिक राहणारे अनेक असंख्य पत्रकार महाराष्ट्रामध्ये आहेत, परंतु वाया गेलेले पत्रकार देखील अनेक आहेत आणि ते अनेक जण प्रमुख हुद्द्यावरती बसलेले आहेत. त्या दिवशी तर मी नागपूरला गेलो, आवटे साहेब मी तुम्हाला सांगितलं मग अशी आपण बोललो होतो, नागपूरला गेलो मला लाज वाटली. मी तिथे गेल्यानंतर मला अनेक पत्रकार तिकडे दिसले, भेटले, म्हटलं काय सध्या काय चालू आहे, नाही या मंत्र्याकडे असतो. दुसरा भेटला, नाही या मंत्र्याकडे असतो. या मंत्र्यांकडे कामाला लागलेत पत्रकार. मला अजूनही आठवतं एक साधारणपणे 20-25 वर्षापूर्वी काही पत्रकार मोजके पत्रकार लपून छपून तरी करायचे, आता उघडपणे करायला लागले. आणि त्याचं त्यांना काही वाटत नाही. मग ज्या वेळेला आमच्या पत्रकार परिषदा ज्या वेळेला होतात आणि त्यावेळेला लेबल लावलेली असे काही पत्रकार आमच्या समोर येऊन ज्यावेळेला पत्र आम्हाला प्रश्न विचारतात, आम्ही काय उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे आपली. मला असं वाटतं पुढचा परिसंवाद हा पत्रकारितेमध्ये जे घुसलेले लोक आहेत असे ह्यांना सुधारता कसं येईल ह्याचा पण विचार केला पाहिजे.